ಅಲೌಕಿಕ ನೈ ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ಕರ್ತುಮ ಕರ್ತುಮ ಅನ್ಯಥಾ ಕರ್ತುಮ ಶಕ್ತಿ ಜಾಚಿಯ ಪಣ ನಾಮಾಚಿ ತಾಕತ್ ಅಶಿಯ ನಾಮಾಚಿ ತಾಕತ್ ಅಶಿಯ ಭಕ್ತಿಚಿ ತಾಕತ್ ಅಶಿಯ ಪ್ರೇಮಾಚಿ ತಾಕತ್ ಅಶಿಯ ಅಶಿ ಕಾಠಿ ಇವನು ಬರಾಯ್ಲಿನ ಹೇಳಿಡ್ತ ಹರಿ ತೂ ಕೊಡಿ ನಕ್ಕೊ ಕೊರು ಮಾಜೆ ಬಾಬಾ ಬಾ ಹತ್ತಿ ಘೇವನಿ ಆ ಕಾಠಿ ಶಿಕವಿತೆ ಶ್ರೀಪತಿ ಯಮುನೆಚಿ ಮಾತಿ ಖಾಸಿ ಕಾ ಹರಿ ತೂ ಕೊಡಿ ನಕ್ಕೊ ಕೊರು ಮಾಜೆ ಬಾಬಾ ಅರೆ ಬಾಬಾ ಕೊಡಿ ಕೊರು ನಕೊ ಆತ ಹಾ ಕಸಲಾ ರಸ ಆಯ ವಿಟೆ ಐಸೆ ಸುಖ ನವೇ ಭಕ್ತಿ ರಸ ಪುಡತ ಪುಡತಿ ಆಸ ಸೇವಾ ವಿಹೇ तो भक्ति रस चाकण्या करता निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला बर का निर्गुण निराकार परमात्मा कशा करता झाला हाँ सगुण साकार झाला आणि मग त्याचं जे नाम आहे ते तत्व नाही का हाँ त्याचं नाम आहे अरे ना हे बघा हाक कशाने मारता नामाने ना हाक कशाने मारता नाव घेऊन हाक मारता ना हां काही काही वेळेला नाव घेऊन हाक मारत नाही ना तर दुसरा पुढे येत नाही काय रे तुला ऐकायला आलं नाही का माझं कुठे नाव घेतलं बरोबर आहे ना म्हणजे नाव घेऊन हाक मारावं लागतं बरोबर आहे बायका सुद्धा कोणाचं नाव घेतात अलीकडे नाव घेण्याला काही शिल्लकच राहिलं नाही कोणीही कोणाला काही हाक मारतं आमच्या फड्यावर दोन आहे एक त्याचं नाव बाबी आहे आणि तिचं नाव बीबी आहे त्यांनी हाक मारली बेबी मला वाटलं ना नाशेल ती होती पन्नाशीतली कशाची बेबी न कशाचा बाबा पण लक्षात ठेवा ती बेबी पन्नाशीतली का असे ना पण हाक मारल्यावर धावत आली इतकं नामाला महत्व आहे तसं पांडुरंगाला नाव घेऊन हाक मारली की धावत हे त्या नामातलं तत्व आहे हके सरसी उडी खालोन्या स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण आणि माझ्या विठाई वाचोनी हा कहे वैकुंठ ती कहे गजराज काय सांगतात ते जे मोठा हत्ती होता गजराज सरकशीतलं नाही बस मसले की बटन उठ म्हटले की उठून फुल घे असं नाही गजराज हो हत्तीचा कळपचा कळप मोठा होता हो शेकडो हत्तीन त्याच्यातला गजराज पॉवरफुल नुसतं असं बघितलं की सगळी चिक 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 करायची केवढी पॉवर होती थोडक्यात सांगतो बरं का शेवटी नाम घेतोय ना संसार सोडायचा नामा करता आणि नाम संसारा करता का सोडायचं क्या बात आहे बोललंच पाहिजे क्या बात आहे ऐशी तो बात आहे काय म्हटलं काय नामाकरता संसार सोडायचा बरोबर आहे ना आणि इथे नाम संसाराकरता सोडायचं असं उलटं करू नका म्हणून थोडंसं 15-20 मिनटं मलाही जायचं आहे निघून हां चिन्मय महाराज वगैरे हे सगळे मुंबईहून आले त्यांनाही पुन्हा मुंबईला जायचं आहे तेव्हा मलाही वेळ नाही आणि तुम्हालाही वेळ नाही पण कमी करणार नाही आणि जास्ती सांगणार नाही आमच्या सुनीलने मोठ्या आवडीने प्रेमाने बोलवलं आहे त्याची खूप दिवसाची इच्छा होती की सहकुटुंब सहपरिवारे आम्ही यावं आणि म्हणून जवळजवळ सगळं कुटुंब इथे आहे एक दोन नसतील पण जवळजवळ जे फड चालक आहेत ते इथे आहेत परंपरा चालवतात ते सगळे इथे केवळ त्याच्या प्रेमास्तव त्यांनी सांगितलं नाही सगळे यायला पाहिजेत अडचण होती तरीही आले का बोलवतोय चला त्याच्या गावाला लहान अवस्थेतून मोठा झाला वडिलाचं प्रेम आहे आईचं प्रेम आहे समाजाचं प्रेम आहे आणि गावाला कुठेतरी आपल्या गुरुचं कीर्तन ऐकवावं हे त्यांच्या मनात होतं आणि त्यामुळे हे येणं घडलं आणि कोणीही व्यत्यय केला नाही पावसाने केला नाही आता पुढे करणार नाही आणि केलं तरी हरकत नाही पावसाचं तत्व अडवणारे आपण कोण तेही तत्व आहे त्याला पडायचं असेल तर पडेल नाही पण आता काही पडलं तरी हरकत नाही माझं म्हणणं कार्यक्रम जवळजवळ पूर्ण झालेला हां लक्षात घ्या पण पावसाने सुद्धा तत्व सांभाळलं ते म्हणले
आजच्या कीर्तनात डोळ्यातून आश्रय होऊन देऊ नको, आकाशातून गळू नको. कीर्तनामध्ये डोळ्यातून आश्रय होऊ दे, प्रेम आश्रय होऊ दे. म्हणून मजा सांगतो थोडक्यात, गजराज एवढा मोठा गजराज गेला, काळ आला जवळ, एक ठराविक वेळ आहे ते माणसाची, ती चुकवायची म्हटली तरी चुकत नाही बरं का. हो, चांगदेवाने किती वर्ष चुकवलं, शेवटी सापडलं. 1400 वर्ष योग सामर्थ्याने, तरी पण शेवटी त्याची समाधी झालीच नाही असं काही विषयाला फाटा फोडत नाही काय. तेव्हा गेला सरोवरामध्ये आणि त्या मगरीने पाय पकडला त्याचा, असा असा पकडल्याबरोबर त्याला वाटलं ही मगर काय, हे बघा एरवी काहीच नसतं, पण मृत्यू आल्यानंतर ती लहानशी गोळीसुद्धा कशात अडकते कळलं. ज्या गोळीने वाचणार होता त्या गोळीने मेला, माझं बोलणं कळलं का. ज्या गोळीने वाचणार त्या गोळीने मेला. तसं मृत्यू जवळ आल्यानंतर कोणीही त्याच्यामध्ये काही सामर्थ्य लागत नाही, ते काळ जवळ होता म्हणून आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती, आणि काळ आणि वेळ जमून आली की संपलं. त्याने पाय धरला गट्ट, कच्च धरल्यानंतर ह्याला वाटलं त्याने असं असं केलं, सुटायचा प्रयत्न केला, त्या मगरीने हिसका मारल्याबरोबर पुन्हा एक फूट खाली गेलं, पुन्हा डबल शक्ती लावली, पुन्हा खाली गेलं. हळूहळू जात चालला गाळात, मागे बघितलं, सोंडेनी हाक मारली, बायका बऱ्याच होत्या त्याला, गजराज होता, बर पूर्वीच्या काळचा राजा तो, एक पत्नी हा कायदा झाला नव्हता, त्यामुळे त्या गजराजाला भरपूर पत्न्या, भरपूर पत्नी, पोर, सुना, नातवंड सगळ्या धावत आले, चिक 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 करत सगळ्या आल्या, ओरडत आल्या, सगळ्यांनी धरलं ओढतंय, सगळ्यांनी धरलं ओढतंय, नातवंड आली, परतोंड आली, ओढतंय ओढतंय, किती जरी ओढलं तरी काळ आला होता, निघाला खाली. इतक्या गाळात गेला, जी पहिली पट्टराणी हत्ती होती तिच्याही गाळाला लागलं, ती म्हणली आता तुम्हीच जा पुढे. कुंकवाची डबी आजपासून बंद करून ठेव. आम्ही जातो आमच्या गावा वा पुढे. मागे वळून बघितलं सगळ्याकडे, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी, एकला मी दुःख भोगी, कुंभ पाक जाचणी. कोण येथे कोणी सोडवेना एका सद्गुरु वाचून. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, आई असू दे बाप असू दे अंतकाळी मी परदेशी, कोणी जवळ येत नाही. मग शेवटी विचार केला, आता तरायचं असेल तर कुणाला हाक मारायची. अनंत गोड ब्रह्मांड नायका विश्वाचा नियंता जो असेल त्या प्रभूने माझा सांभाळ करावा. हाक मारल्यावर काय केलं, ते कमळाचं फूल घेतलं देण्याकरता. हा कहे वैकुंठ ती कहे गजराज, काय केलं, स्मरण केलं, नामस्मरण घेतलं, हाक मारली. विश्वाचा कोणी नियंता असेल परमात्म्या धाव धाव म्हटल्याबरोबर जेवायला बसले होते. आई साहेबाने विचारलं काय, हा, आणि ती म्हणाले इथे आले. मोठी गमतीदार कथा आहे. त्याचं फूल घेतलं, थोडक्यात सांगतो, त्याला सोडवलं, विमानात निघाले. ही पुढची कथा तुम्हाला माहिती नाही पण गमतीची सांगतो.
ते निघाले, हत्ती बसला त्याला घेऊन निघाले. ते मगर म्हणले, अहो आम्हाला घ्या की. ते म्हणले, तू नालायक आहेस म्हणले, आमच्या भक्ताला त्रास दिलास, त्याचा पाय बघ काय झाला, ओढलंस. ते म्हणले, बघ बऱ्या बोलाने मला विमानात घे. देव म्हणला, तू खाली राहून काय करशील. मी खाली राहून हे सांगेन की देवाचं तोंड बघून सुद्धा उद्धार होत नाही. काय सांगेन? देवाचं तोंड बघून सुद्धा उद्धार होत नाही. देव म्हणला, अडचणच आहे ही इथे राहण्यापेक्षा. आणि शेवटी म्हणला, अरे मी कोणीच नसेन, पण तुझ्या भक्ताचे चरण रज पकडले ना. संत चरण रज लागतात, संत चरण रज लागतात, संत चरण रज लागतात, संत चरण रज लागतात. वासनेचे बिजलोनी जाय, वासनेचे बिजलोनी जाय. एक तत्व नाम काय धरलं? हत्तीने काय केलं? नुसतं प्रभूचं स्मरण. म्हणून एक लक्षात ठेवा, आता जरा पुढे जाऊन सांगतो. नुसतं नाम घेऊ नका, तर नामाबरोबर स्मरण असावं. माझं बोलणं कळलं? राम 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 राम. चा झाला का? म्हणजे तोंडामध्ये राम आणि स्मरण चहाचं. बरोबर आहे ना? शब्द कसा आहे? नाम स्मरण. नाम ही देवाचं आणि स्मरण ही. हा, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरे, दृढ धरी मना. एक तत्व नाम आपल्या मनाला सांगतायत की अरे मना, जरी परंपरा योगाची असली, जरी परंपरा योगाची असली, तरी मना, मनात दुसरं काही धरू नकोस, नाम धर. एक सांगू का? वारकरी संप्रदायाला उपदेश आहे, वारकऱ्याच्या मनामध्ये नामा व्यतिरिक्त दुसरं काही आणू नये. एक तत्व नाम दृढ धरी, कळले का? आमचा वारकरी आज कीर्तनाला बसतो तो दुसऱ्या दिवशी भलतीकडेच जातो. मग पुन्हा सांगतो, सगळं देवाचंच. लक्षात घ्या, एक म्हणजे एक धराव, इकडे तिकडे जाऊ नये. आज इकडे गेला तर आज तिकडे गेला, भैरोबाच्या दत्रेला गेला, खंडोबाच्या गेला, याच्या गेला, त्याच्या गेला, त्याच्या गेला. पंढरपूर येताना सगळी पुरं करून आला, म्हणून याला पुरलं तरी कोणी देव भेटले नाही. एक देव धरावा, एक एक पांडुरंग, पांडुरंग धरावा चित्तामध्ये. इकडे तिकडे हाक मारू नये कोणाला आणि कोणाच्या तोंडाकडे बघू. लक्षात ठेवा, तर जीवनाचं सापल्य होणार आहे तुमच्या माझ्या. अरे का, जे नवीन येईल ते बरं वाटतं, त्यापेक्षा परंपरेने चालत आलेलं बरं का नाही? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य कुठून आली? आदिनाथ. आदिनाथ योग मार्गाचे घेतात काय? श्री राम 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 राम. आदिनाथ काय घेतात? शिव हळाहळे येतात पला तो या नामे. मग कोणची परंपरा आली? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, एक तत्व नाम दृढ धरी मना. आणि असं जर धरशील तर हरीसी करुणा येईल तुझी. हे बघा, व्यवहारातला दृष्ट, जे मूल सारखं आई आई करतं ना, त्याच्या आईला जास्ती करुणा येते. माझं बोलणं कळलं का?
मुलामध्ये कसं आय 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 देव काय रट्टा सारखा आई आई करते आणि त्या आजारी पडतं तापाने असं पण दिवसात आई म्हटले ना सबन दिवसात आई म्हटलं रोज मी त्याला रागवते किती बाळा आहे म्हणतो अरे बाळा म्हणणं कळलं का आईला कोणचं मूल आवडतं एक तत्व नाम तेव्हा हरिसी करुणा आईला करुणा का आणि दुसरा मोठा होता केव्हा तरी महिन्या दोन महिन्यांनी फोन आई कशी आहेस तू बरी आहे बाबा बरं म्हणायचं का गाई अशी वळतीस तुला कुठे माझी आठवण होते दोन महिन्यांनी फोन अगं आई मला काम परवाच म्हणत होते शेजारचीला घेऊन रोज पिक्चरला जातो बायकोला घेऊन रोज जातो कळलं परवा शेजारचे सांगत होते आणि फोन करायला वेळ मिळत नाही तुला आई म्हणायला वेळ मिळत नाही नीट लक्षात घ्या किती विद्वान मुलगा असला पण आई म्हणत नसेल तर बरं वाटत नाही तसं शास्त्रीय आहे पंडित आहे विद्वान आहे आई म्हणत नाही हो बाजूला तसं नुसतं आई म्हटलं की बरं वाटतं बरं का काय एक तुम्हाला सांगू का बायका तुमचं वाटेल ते करतील आई तर वाटेल ते करील फक्त दिवसातून एकदा आई म्हणा एक बाई माझ्याकडे आली आता काय लाखो कुटुंब आहेत माझ्याकडे तक्रारी अनेक असतात एक बाई रडतात म्हटलं काय रडतीस म्हणला महाराज लग्न झाल्यापासून अंगावरून जातो पण आई सुद्धा म्हणत नाही इथे असं आहे का नाही कोणी नाही नाही हे गाव फार मोठं आहे इस असं कोणी अरे सध्या घराघरात हेच आहे घराघरात गॅसच्या चुली आता काय मातीच्या म्हणू होय काय म्हणून घराघरात नवीन म्हण सुरू झाली घराघरात आई म्हणत नाही आई म्हणत नाही तर आईला व्यथा आहे तसं प्रभूला नुसतं नाम घ्या बस म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले हरिसी करुणा आता एवढाच अभंग सांगितला एक तत्व ह्याच्यापेक्षा नुसता गोला अर्थ हा हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे कोणचं रामकृष्ण गोविंद वाचेसी पण सद्गद म्हण कंठ सद्गदी झाला पाहिजे सद्गदित कंठ दाटो सद्गदित कंठ दाटो दाटो सद्गदीत कंठी प्रेमवाडे कितीतरी तुम्हाला 100 प्रमाण देईल कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलो पतित शरण कस नुसतं नाम गतो सद्गदीत झालं पाहिजे सद्गदीत कंठ केव्हा होईल प्रेम असेल दुसरं काय सांगू आता ज्ञानदेवा मौन जपमाळंतरी धरोनी श्रीहरी मौन मौन म्हणजे आता गप्प बसले नाहीत गप्प बसले तर अभंग कसा झाला
जर मौन आहे तर माझं मौन आहे हे सांगायचे कसे बाहेर पडलं. मौन शब्दाचा अर्थ इतर ठिकाणी मौन झालं. कर्तृत्व ज्ञातृत्व भोक्तृत्व मौन आणि एक सगळं प्रभू सत्तेने चाललंय इथे तोंड उघडलं. बाकी सगळं मौन, बाकी सगळं मौन. आता काही म्हणजे बोलत नाही असं नाही, बोलत नाही तर अजून हरिपाठाचं एक अभंग शिल्लक आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी मौन धरलं. आता काही इकडे तिकडे काही हा एक बाईने मौन धरलं. घरातल्या कोणाशीच बोलत नव्हती. सगळे म्हणले मौन धरलं, सगळे म्हणले मौन धरलं, पण नवरा आले की बोलायची. मग दुसरे म्हणले मौन धरलं असतं त्याच्याशी. अहो म्हणली त्याच्या घरात राहायचं म्हटल्यानंतर त्याच्याशी बोलतेच, त्याला सोडून बाकी सगळ्याशी मौन. कळलं का? तसं अहम कर्तृत्व अहम ज्ञातृत्व हे सगळं संपलं. बरं का? हे सगळं संपलं. अहंकार तिथे मौन झालं. आता काय चालू आहे? जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी. दुसरा अर्थ सांगू मजेशीर. तुम्ही जेव्हा कर्तृत्वाचा ज्ञातृत्वाचा मौन धराल तेव्हा तुमच्या नावाची माळ धरोणी श्री हरी जपेचा दा. ऐक नाही, उलट गाडं सगळं आहे. पुरावा देऊ. अहो मुलगा आईचा जप करतो का आईच बाळाचा जप करते? हाच प्रेमबोध आहे. काय तुम्ही देवाचं नाव घेता उठल्यानंतर, पण तुम्हाला उठवताना देव तुमचं नाव घेतो. घेतो का नाही देव नाव? धरोनी श्री हरी. हा जो उठला नाही समजावा आज देवाने त्याचं नाव घेतलं. काय सांगितलं अभंग विसरू नका. धरोनी श्री हरी, पण प्रेम असेल त्याच. धरोनी श्री हरी. हा ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. पांडुरंग सुद्धा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथबाबांचा जप करतो. धरोनी श्री हरी जपे सदा. आ ज्ञानदेवा मौन जपमाळ ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ज्ञानदेवा मौन जपमाळ. मी जास्ती वेळ घेणार नाही. एक अजून 5 मिनिटं मला काही सांगायचंय ते सांगून मग कीर्तन संपवणार. बाहेर मी म्हणतच नाही मी सध्या. लवकर लवकर आटप. धरोनी श्री हरी जपे सदा. पाच मिनटं द्या. असे बघा साहेब परमार्थ ऐकून जमत नाही. मानणं निराळं स्वीकारणं निराळं, त्याच्याकरता माळ घालावी लागते, वारकरी व्हावं लागतं. हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे प्रत्येक कीर्तनातला. जास्ती काही सांगत नाही, सांगायची गरज नाही. जवळजवळ माहिती आत्तापर्यंत 7 लाख लोक माळकरी झाले. जगभर कार्यक्रम केले. अमेरिकेत गेले, लंडनला गेले,
परप्रांतात केले. तामिळनाडूला ते 1.5 ते 2 हजार माळकरी आहेत, इंग्रजीमधून कीर्तनं केली तिथे, तेव्हा तो काही प्रश्न नाही. मला कीर्तनाचा आनंद केव्हा मिळतो, जेव्हा 5-50 माळकरी होतील तेव्हा. काय म्हणतील, आम्ही आहोत. मग काय लग्न झालं तर दुसरं लग्न लावून देणार आहे का मी? साधं सरळ गणित आहे, तो प्रश्नच नाही. पण एवढं कीर्तन ऐकून जर तुम्ही म्हणला चांगलं झालं, तर चांगलं काय घेतलं हा प्रश्न आलाच. लक्षात ठेवा, तुमच्या बायकोच्या गळ्यामध्ये जी काळी पोत आहे ती तुमची आहे, आणि तुळशीची माळ हे पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे. पण प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ते असावं, वारकरी व्हावं, बरं का? त्याचा नित्यनेम असा आहे, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मानस पूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती, ज्ञानोबा तुकोबा नाथ नमदेवराया, आमच्या परंपरेचे गुरु दादा महाराज अप्पा महाराज, सकाळी उठल्यानंतर मनामध्ये देवाची संताची मानस पूजा करावी, त्यांना पंचामृतानी स्नान घालावं, गंध बुक्का लावा, आरती करावी, नैवेद्य दाखवून प्रसाद घ्यावा, म्हणावं महाराज मला काही कळत नाही, माझा सांभाळ करा. ही सकाळी देवाची संताची गुरुची मानस पूजा. मग मंत्र जपावा एक माळ, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. अवघडा मंत्र आहे, झाकून नाही, झाकून ठेवायचं कारणच नाही. काय कारण आहे? बीजमंत्र आहे हा. बीजमंत्राचा सिद्धांत असा आहे की तितक्या दिवस त्या बीजाला पाणी घातल्याशिवाय फळ येतच नाही, म्हणून ओपन सिक्रेट. माझं बोलणं कळलं काय? कोणाच्याही लॉकरची चावी सापडून जमत नाही, त्याला कळते ही लॉकरची चावी आहे, पण नंबर ठाऊक नाही, उघडता येत. तसं बीजमंत्राचा अर्थ असा आहे, तुम्हाला शेतकऱ्याला माहिती आहे, बीज लावल्यानंतर फळ चटकन येत, आंबा लावल्यानंतर किती वर्षांनी येतो? हां, तसं नीट लक्षात ठेवा, हे बीजमंत्र आहे. रोज त्याचा जप करावा लागतो, रोज ज्ञानेश्वरी वाचावी लागते, हरिपाठ म्हणावा लागतो. वर्षातून एक वारी पंढरी, एक वारी आळंदी, आणि एक वारी आमची दुधिवरे क्षेत्राची डिसेंबरमध्ये. ते सांगतो, खुलाशेवार सांगतो. काय करायचं सांगितलं, आता काय करायचं नाही. मांस नाही, मासे नाही, दारू नाही, जुगार नाही, गुटखा नाही, परस्त्री पूर्णिमाते समान, परपुरुष पांडुरंगा समान हे सगळं पाळावं लागतं, तरच माळ बरोबर. काय? एक वारी पंढरी, एक वारी आळंदी, आषाढी किंवा कार्तिकी, आळंदी कार्तिकी, आणि दुधिवऱ्याला डिसेंबरमध्ये. दुधिवऱ्याला मोठं मंदिर देवाने बांधून घेतलं आहे, येऊन बघा म्हणजे कळेल. यंदा डिसेंबरमध्ये तर मोठा उत्सव, आता सध्या मला 75 चालू आहे, बरं का? मस्त ठेवल्या देवानी, बायपास वगैरे झाली, जे काय आलं होतं ते बायपास करून टाकलं, पुन्हा जिवंत आहे. बायपास मरणाला करून टाकलं, जिवंत आहे. तुम्हाला कीर्तन सांगायचं होतं या गावी, म्हणून अजून जिवंत आहे. मी काय म्हटलं, हे बघा, देवाला काही 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 कार्य करून घ्यायचं असतं, म्हणून सगळं आनंद आहे, समाधान आहे. कशाकरता सांगितलं तुम्हाला? दुधिरे क्षेत्राला या म्हणजे मग म्हणाल की असं मंदिर आम्ही बघितलं नाही. 150 फूट लांब, 80-81 फूट उंच, 80-90 फूट रुंद, त्या मंदिराला 1/2 इंचा तुकडासुद्धा लोखंडाचा वापरलेला नाही, सबंध कोरीव दगडाचं जवळजवळ 8-10 कोटीचं मंदिर आहे. राहण्याकरता 80 खोल्या आहेत, अप्रतिम. आणि असं काही कोणाचं डोनेशन वगैरे नाही, रोज कीर्तनं केली आणि त्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून जे आलं ते तिथे लावलं. या आणि बघा म्हणजे कळेल, बघितल्याशिवाय काहीही कळणार नाही, बघितल्याशिवाय अनुभव घेतल्याशिवाय कुणाला काहीही कळणार नाही. पण बघितल्यानंतर म्हणाल, 300 ट्रक माल राजस्थानमधून आला, एका ट्रकचं भाडं कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 38 हजार दिलं, डिझेल मागलं तेव्हा. 1000 किलोमीटर, 1500 किलोमीटर बनसी पहाडपूर धोलपूरहून दगड आले. संप्रदायाचं मंदिर का? मंत्र मंदिर, रामकृष्ण अप्रतिम मूर्ती, संत मंदिर, पायामध्ये माऊली इतकी भव्य मूर्ती आहे, तुम्ही बघितला आणि रडला नाही तर जिवंत नाही अशी मूर्ती. कळसावर तुकाराम महाराज, नामदेव महाराज आतमध्ये, इथे नाथ महाराज भागवत कोरले दगडावर, तिथे कांबावर गजानन आहे, ज्ञानेश्वरीतला 6 हाताचा.
आणि पुढे चार खांब आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, हे तत्वज्ञान आहे संप्रदायाचं. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र हा संप्रदायात भेद नाही, म्हणून ज्ञानवरालाही मानलं आणि चोखवरालाही मानलं आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन कानोपात्रेलाही मानलं आणि कानोपात्रेला मानलं म्हणून तिला देवळात नेऊन बसवली आणि तिला देव केली. हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. आणि या संत मंदिर, तत्वज्ञान मंदिर आणि मंत्र मंदिर या सगळ्याचं कॉम्बिनेशन आणि या विचारसरणीचं हे जगातलं एकमेव पहिलं मंदिर आहे. म्हणून आपण यावं, बघावं. यंदा डिसेंबरमध्ये जरूर या, 75 या माझी, मला आशीर्वाद द्यायला या. बाकी काही नको आहे, या आशीर्वाद प्रसाद घ्यान जा. हे बघा मला काही, हे बघा काही कमी नाही देवाने आणि कमी पडून देणार नाही. तुम्ही रोज नाम घ्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही. नामाची फलश्रुती आहे ती मंदिर मंदिर. बाबा महाराजांनी काही केलं नाही, कोणी काही करणार नाही, पण देवाचा हात धरला तर तो वाट चुकून देणार नाही. कदाचित पाय घसरेल पण पडून देणार नाही. कारण का? आपला हात देवाच्या हातात आहे. आणि म्हणून आपण सगळी मंडळी बहुसंख्येने आलात, जरूर या. जाता जाता जर 1 जानेवारीला मोठा समारंभ आहे दुधेवऱ्याला. हा आमचा सांगेल, तुझं काम प्रचार करायचं, घेऊन ये सगळ्यांना. काय त्याला सांगायचं? काय अहो, लग्नाला जाताना खेटर खाऊन येता ते असं बोलणं आहे बघा माझं. तुम्हाला माहिती आहे का लग्नाला जाऊन कसं खाऊन यायचं? साडी दिली की नाही? आमच्या लग्नात आम्ही कितीची घेतली होती आणि बारीक काटाची घातली, खाल्लं खेटर. किती काय करा, बरंच वाटत नाही. लग्नाला जाऊन सुद्धा तोंड. शेजारच्याने विचारलं काय झालं? आम्ही आहेर 4000 केलं आणि त्यांनी 1000 सगळं गुंडाळलं. म्हणून त्याचा अनुभव तुम्हाला आहे, मी कशाला त्याचं कीर्तन करू. तेव्हा नीट लक्षात घ्या, तिथे काही नाही. आशीर्वाद का द्या? तुम्ही म्हणाल महाराज मी मोठा बेटा काही नाही. आशीर्वाद द्या की माझ्या घरामध्ये चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत वारी चालावी, मला काही गरज नाही बाकी कशाची. आम्ही पक्के हाडामासाचे वारकरी आहोत. आमच्या घरामध्ये रात्रंदिवस भजन, हे 5वी पिढी आता नातू माझा, ही मुलगी 4थी पिढी, 5 पिढ्या अखंड चालू आहे. आणि एवढाच आशीर्वाद देण्याकरता यायचं की बाबा महाराज तुमच्या घरामध्ये हरिभक्ती अखंड चालेल, बाकी काही नको. काय त्याच्यामध्ये विशेष काही नाही, जगामध्ये कशाचं काही कमतरता नसतं. म्हणून इथेच कीर्तन संपलं. ज्यांना माळ घालायचं असेल त्यांनी लाईनीत यावं, माळ घालावी. मी त्याला माळ देईन आणि माळेबरोबर एक पुस्तक आणि माळ असं दोन दिलं जाईल. ज्ञानेश्वर मा